मोहोळ इथं शिवसैनिकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा तीव्र निषेध नोंदवत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. उजनीचं पाणी पळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उजनी धरणातून 5 TMC पाणी पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं मोहोळ येथे शिवसैनिकांनी दहन केलं. उजनी धरणाची निर्मितीच सोलापूर जिल्ह्यासाठी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रगतिशील व्हावा यासाठी हे धरण बांधण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्याला अद्यापही उजनी धरणातून व्यवस्थित पाणी मिळत नाही. आणखी बराच भाग कोरडा असताना 5 TMC पाणी पळवण्याचा प्रयत्न होत आहे. तो आदेश तात्काळ रद्द व्हावा, अन्यथा आम्ही जीवनाचा त्याग करू, असा इशारा उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार यांनी दिला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जे हक्काचं धरण उजनीचं पाणी आहे हे पाणी पळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण बघितलं असेल, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा चंद्रभागेची माफी मागितली आणि सांगितलं या जर सोलापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर मला तुझं पाणी अडवणं गरजेचं आहे. आणि हे पाणी अडवत असताना हे पाणी फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी राखीव आहे असं असताना या सरकारने आणि या पालकमंत्र्याने या सोलापूर जिल्ह्याचं 5 TMC पाणी पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, जर आपल्याला सांगायचं झालं तर 1 TMC पाणी जवळजवळ सोलापूर जिल्ह्याला 1 महिना जात असतं. त्यासाठी जर 5 TMC पाणी जर वेस्टेज म्हणून ही जर पळवणार असेल तर त्याचा या सोलापूर जिल्हा आणि या सोलापूर जिल्ह्यातली शिवसेना आणि शेतकरी या सरकारला कधीच माफ करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जर हा लवकरात लवकर GR कॅन्सल झाला पाहिजे, पाण्याचं नियोजन त्यांनी कॅन्सल केलं पाहिजे. आणि जर हे कॅन्सल केलं नसेल, करणार नसतील आणि पाणी जर पळवणार असतील तर येणाऱ्या काळामध्ये या पालकमंत्र्याला सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आम्ही पायल देऊ ठेवणार नाही, एवढंच बोलतो. यावेळी शिवसैनिकांनी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाबाजी करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष कय्यूम शेख, भागवत मुळे, बाळासाहेब वाघमोडे, प्रमोद लांडे, दयानंद व्यवहारे आदी शिवसैनिक उपस्थित होते.